लग्न जमत नाहीत बऱ्याच पोरांची. मोठमोठी नवरदेव तयार आहेत आता गावात, काही काही गावांमध्ये पोरीच नाही. पण तरी अजून एका गोष्टीची खंत आहे. एक गोष्ट नक्की सांगून द्याल तुम्हाला मी, आज नाही भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार, जेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कीर्तनकार, डॉक्टर, वकील, पुढारी, पत्रकार, शिक्षक सगळे प्रयत्न करतायत. हुंडाबंदी झाली पाहिजे. झाली का हुंडाबंदी? उलट वाढली. जेवढा जेवढी जास्त पोरगी शिकणार तेवढा मोठा हुंडा द्यायला लागतो. ही गंभीरता आहे. ऊस तोडणारा, ऊस तोडणाऱ्याची काय लायकी असते? ऊस तोडणारसुद्धा 5 लाख मागतोय. बरं, जो ऊस तोडणाऱ्याला पोरगी देतो त्याची काय कंडिशन, घरातली परिस्थिती चांगली असते का? तो बिचारा गरीब असतो. त्याला हुंडा देण्यासाठी तो शेळ्या विकेल, बैल विकेल, व्याजाने काढेल, सोसायटी काढेल, लग्न थाटात लावून देतो. आपण आपल्या आनंदासाठी जर एखाद्याचा संसार अडचणीत आणत असाल, उद्ध्वस्त करत असाल, आनंदाची अपेक्षाच करू नये जीवनात. कधी कुठल्याही आनंद भेटणार आहे. पण बाबा एक सांगतो मी, जर आपण कीर्तनकाराने ठरवलं, डॉक्टर साहेब आम्ही कीर्तनकाराने जर ठरवलं तर आम्ही हुंडाबंदी करू शकतो. फक्त मुलींनी आम्हाला साथ दिली. आता इथे बऱ्याच मुली बसल्यात ज्यांची लग्न व्हायची राहिली. मुलींना माझं आव्हान आहे, लग्न जमायला लागलं की बैठक बसते. मुलींनी जर कान उघडून ऐका, बैठक बसते. बैठक बसली मुलींनी ती बैठक चोरून ऐकायची. आपल्या वडिलांच्या ताकदीपेक्षा जर ती मुलावाल्याची पार्टी जास्त काही मागायला लागली, हळूच बैठकीत जायचं. खाली मान करून म्हणायचं, बाबा नवरदेवर जरा 5 मिनटं मला बोलायचं, आतमध्ये पाठवून द्या. बैठक सुरू ठेवायची, नवरदेवाला आतमध्ये बोलून घ्यायचं. खेडेगावात मोठी घरं असतात, त्याला मागच्या दारात न्यायचं. प्रत्येक पोरीला 2-4 तरी मैत्रिणी असतातच. 2-4 मैत्रिणी बोलून घ्यायच्या. आतून दार बंद करायचं ना, असा ठोकायचा त्याला. नवतरुणी नो कंबर कसोनी उठाग, हुंडाचो मागेल त्याला धरोनी कुटाग. फक्त महाराजाने दक्षता घ्यायची, अंगावर जखम होऊ द्यायची नाही. मारून झालं मस्त गरम पाणी द्यायचं, फ्रेश करायचं, त्याला नवीन टॉवेल द्यायचं, पुन्हा बैठक आणून बसवायचं. जणू काही गळलंच नाही. त्याळूच म्हणलं पाहिजे, बाबा चला घरी. घरी गेलं म्हणलं पाहिजे, मी कायमचा ब्रह्मचारी राहतो, मला बैठकीत परत देऊ नका. कुठं हुंडाच मागणार नाही तो, पण तुमची जात निळीमिळी आहे. जोपर्यंत तुम्ही बोंबलत घरी येत आहे, रडत घरी येत आहे, तुमच्यावर अत्याचार ठरलेले आहेत. आणि या अत्याचारांना कारणीभूत तुम्ही सुद्धा आहात. पण हे बोलायचं कोणी? तुम्हाला कोणी बोललं का? परत महिला आयोग उठून बसते. काय झालं तर महिला आयोगाला काही कळत नाही मला. ते भिडे गुरुजी म्हातारा माणूस, रिटायर माणूस आहे. ते बोललं असेल एखाद्या पोरले बाळा, तू टिकली लावलं चांगली दिसती. काय वाईट घडलं त्याच्यातून? भारतीय नारी साडीमध्ये, टिकलीमध्ये, शिंगारामध्ये चांगली दिसते, हे शास्त्र आहे. लगेच तयारी, आम्हाला स्वातंत्र्य नाही का? आमच्या स्वातंत्र्य गदा आणणार हे कोण? त्यांना माफी मागायला लावा. आणि या उठाव कोणी करायचं ज्यांची लायकी नाही ती? आपली पायरी तरी ओळखा सगळ्यांनी. समोरची व्यक्ती कोण आहे? आपण कोणाबद्दल बोलतोय? रामदेव बाबा पुन्हा दुसऱ्याचं काहीतरी विधान केलं, मग तर राजकारण सुरू झालं. पिंपरी चिंचवडला 4-5, 7-8 बाया मायकोरच. रामदेव बाबाला पिंपरी चिंचवडमध्ये येऊ देणार नाही. नेमकी माझी गाडी तिथं चालली होती. स्पीकर मला म्हणला, तू परमिशन काढली का स्पीकरची?
तो म्हणला नाही, म्हणलं बंद कर स्पीकर, स्पीकर घेऊन निघून जाणे तुला आत्ता ठोकून काढेल मी. ते स्पीकरवाला गेला पळून शिवाय त्या आंबेडकरचा पुतळ्यापासून. त्या बाया बिकडून पळून गेल्या, तिथं सापडल्यात नाही कोणाला काय परत. अरे आपण कोणाबद्दल बोलतोय? ते बोलले थोडीशी साडीत बी चांगली दिसते ना रे ना ती आज नाही ना. अनादि कालापासून ज्या परंपरा आहेत पण बोलायचं कोण? आम्ही बोलतो आता. मी तर तुम्हाला बारकाईने सांगेल, तुम्हाला वाटल्यास राग आला तर येऊ द्या, तुम्ही खुशाल राहा, शॉर्ट कपडे घाला, इंटरनेट वापरा, फेसबुक वापरा, इंस्टाग्राम वापरा, ट्विटर वापरा, व्हॉट्सअप वापरा, पण कमीत कमी जर तुमची कोणी छेड काढली कानपाडी मारण्यात की तरी ताकद तुमच्या ठेवा, मग वापरा. नाही तर आपलं वापरायचं काहीतरी कुठंतरी एकटं दुटं हिंड्या कोणी छेडला की रडत बसायचं. आठवा पूर्वीचे दिवस, आता तुम्ही स्वातंत्र्य आहात. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माझ्या जिजाऊसाहेब झाशीची राणी पारतंत्र्यात होत्या, त्या काळात त्या महिलांनी उत्क्रांती केली. तुम्ही आता स्वातंत्र्यात असून रडत आहात? रडण्यासाठी जन्म आहे आपला? मी महिलांना नेहमी सांगत असतो, महिलांनी रडायचं नसतं, लढायचं असतं. झाशीची राणी महाराज हनुमंतराय घडले ना, हे जिजाऊसाहेबांनी आपल्या अंजनी मातेने घडवलेत. शिवाजी महाराज घडलेत जिजाऊसाहेबांनी घडवलेत. आईच्या डोळ्यांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही सक्षम तर तुमच्या पोटी येणारी संतती सक्षम जन्माला येईल. तुम्ही लाचारी केली पोरं तशी जन्माला येतात. भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेत, बारकावा पाहा तुम्ही. तब्येत असली ती देवकी मातेची, कुठे येतो कंस बोलवा त्याला. जन्ममृत्यू जात कर त्याला कोणी दिला? मी माझं सुदर्शन करते, त्याला खलास करते. म्हणून तिथून भगवान स्वरूप भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेत. हनुमंतरायांच्याबद्दल प्रभू रामचंद्र सांगतात, अंजनी माता आम्ही परत आलो फक्त तुझ्या पोरामुळं. जानकीचा शोध त्याने लावला. एवढा मोठा समुद्र उल्लंघन करून पलीकडे जाण्याची हिंमत फक्त त्याने दाखवली. अंजनी माता सोपाना का समजतो तुमच्या मुलाला? अंजनी माता म्हणले कानात बोट घ्या प्रभूचे, प्रभू ते हनुमेचे गुणमान जोड गाऊ नका. हा जेव्हा जन्माला आला ना, सूर्याचा नाश्त करायला निघाला होता. आणि प्रभू जानकीला तो उचलून घेऊन गेला रावण, तोपर्यंत हनुमेकडे झोपा काढत होता का? देवा तुम्हाला काय वाटतं त्याची ताकद आहे? माझ्या दुधाची ताकद आहे. असं स्तन पिळलं, दुधाची धार उडाली, डायरेक्ट डोंगराच्या आरपार गेली, डायरेक्ट डोंगराच्या आरपार. याईच्या दुधात ताकद आहे. तसं तुम्ही घडू शकता. आता पण लिहितो गाडी राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? हे सगळं वातावरण पाहायला. राजे जन्माला आणण्यासाठी राजाची आवश्यकता नाही सध्या मला, माझ्या राज्याला, माझ्या देशाला जिजाऊसाहेबांची आवश्यकता आहे. प्रत्येक पंचकृषीमध्ये दोन पाच जिजाऊसाहेब जन्माला येतील, तिथून पुढे शोभा वाढतील. तेव्हा हे सगळं स्वाद, तेव्हा वातावरण वेगळं होतं. आत्ताचं वातावरण वेगळं आहे. नाही मी तिकडे जात बसत नाही, तुम्हाला वेळ पुरणार नाही. मी आता जेवढं होईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करतो. एक तर लई दिवसातून आलो आहे मी, मला वाटतं 12-13 वर्ष तरी तुमच्या गावात येऊन मला झाले. आणि एवढ्या दिवसात तुम्ही मला बोलवलं म्हणजे 2-5 वर्ष उलटून गेल्या. आता संधी दिली, आता सगळंच खातो मी. ब्रिज खातो, रोड खातो, सिमेंट खातो, डांबर सगळं खाऊन टाकतो आज. मग ते नाही खात, हे बघ चाली खातो, टाईम खातो, प्रमाण खातो. विठ्ठल विठ्ठल रस्त्यात आले आला, रस्त्यात आलं म्हणून एक ऐकलेला दृष्टांत असेल तुम्ही बऱ्याच वेळा. रस्त्यात आलं म्हणून सांगतो, एका राजाला सारख्या पोरी होत होत्या. सारख्या पोरी व्हायच्या राजाला. 2 झाल्या, 5 झाल्या, 7 झाल्या, 11 पोरी झाल्या, 14 पोरी झाल्या. राजा वैतकला. राजा म्हणले आता जर 15वी पोरगी झाली, राणी खालास करतो, पोरगी मारून टाकतो. राजाचं नशीब असलं बेकार, 15वी पण पोरगीच झाली. पोरगी झाली, राणीला कळलं, राणी रडायला लागली. जिने बाळंतपण केलं होतं ना, तिला काय म्हणतात तुमच्याकडे? दाईन, दाशी, सुईन, काय म्हणतात तिला बाळंतपण करणारीला? दाईन. तिने तोंड आपलं, राणी सरकार रडू नका. का बरं? तुम्ही दोघे नाही, तिसरा मृत्यू माझा आहे. त्याचं कारण असं आहे, आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या मुली जन्माला ते सगळी बाळंतपणं मी केलेली आहेत. राजा मलाही शिल्लक ठेवणार नाही. मग राणी सरकार आपलं मरण तर निश्चित आहे, तुम्ही फक्त मला आज्ञा करा. मला एक युक्ती सुचलेली आहे. राणीने विचार केला, आपण मरणार तर आहोत, आपण हे काय करते नेमकं पाहूया तरी. जा, तुला काय करायचं कर. ती तर अशी बाहेर पडली आणि तिने सगळीकडे आडाओरडा केला. राजाला मुलगा झाला, राजाला मुलगा झाला, राजाला झाली होती मुलगी.
सगळीकडे आरडाओरडा केला, मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला, ही बातमी सगळीकडे पसरली राजाच्या कानावर बातमी. राजाला इतका आनंद झाला जे आता सापडेल ते राजा दान करायला लागला, कारण की वयाच्या 62व्या वर्षी राजाला मुलगा झाला. आनंदानं साजिक आहे ना, 62व्या वर्षी साजिक आहे आनंद होणं. जे आता सापडले ते दान, ब्राह्मणांना गायादान, अन्नदान, वस्त्रदान, भूखंडचे भूखंड दान दिले, आदर्श दान, प्रोजेस्टेप्टम दान, सिंचन दान, चारा दान, युरिया दान, कोळसा दान, घरकुल दान, महाराष्ट्र सदन दान, चिक्की दान, बिस्किट दान, उंदराचं औषध दान, 100 कोटी दान, पत्राची चाळ दान, 50 खोके दान, जे सापडलं ते दान. 3 दिवस दान धर्म सुरू होते. तिसऱ्या दिवशी राजा नटला, बर्जरीत वस्त्र घातले, राजदरबारातून राजमहालाकडे मुलाचं मुखदर्शन पाहण्यासाठी निघाला. राष्ट्रीय दाशिना राज्य सरकार कुठे निघालात? मुलगा झाला बघून येतो, जाऊ शकत नाही तुम्ही इकडे का? तुम्हाला मुलगा झाला खरा, पण जेव्हा बाळंतपण सुरू होतं मी एकटे तिथे होते. तिथे एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने एक चेतावणी दिली की या बाळाच्या बापाने किमान 12 वर्ष चुकून सुद्धा जर बाळाचं तोंड पाहिलं, तोंड पाहता क्षणी मुलगा मरून जाईल. राजाला घाम फुटला हिवाळ्यात. राजाने विचार केला, एक तर म्हणले 14 पोरांच्या बॉटर जन्माला आलंय, पुन्हा मी तुम्हाला पाहिलं बरोबर मरून जाईल. पण शहाणी माणसं डगमगून जात नाही, किती मोठ्या आघात येऊ द्या काही माणसं डगमगत नाही. अशी राजकारणात सुद्धा पहा, परमार्थात सुद्धा पहा. अनेक प्रसंग आले. सातारकर महाराज कीर्तन करताना मुलगा वारलं, गाडगे बाबांचा मुलगा वारला. मी काशीला माझा बाप घरी वारला, मी काशीच केली, घरी नाही आलो. तिथे दिवसमान घातले. परमार्थात परीक्षा असतात, परीक्षा राजकारणातही परीक्षा असतात. या परीक्षा देत आता अचानक सेनेतून 50 माणसं निघून जाणे परीक्षा आहे. त्यांनी आता स्टेबल राहणे यश येऊ शकतं. मागे अचानक सत्ता गेली राष्ट्रवादीची, भाजपमय वातावरण झालं, पवार साहेबांच्या डोक्यात आलं, हुशार माणूस, साताऱ्यात सभा घेतली पावसात, एक सभा सत्ता खेचून आणली. पण काठाकाठावर आली, पुन्हा मात्र डोकं लढवलं, अशी चावी फिरवली उलटी, अशी नाही अशी फिरवली, सगळी एकत्रित केली. टिकलं नाही तो भाग नंतर जा, पण संघर्षमय जीवन, संघर्ष असतो या सगळं. आम्ही तिकडे जा. राजाने शांततेत विचार केला, मुलगा आहे ना, होय मुलगा आहे. मग 12 काय वाटल्यास मी 15 वर्ष त्याचं तोंड पाहणं, पण मुलगा आहे ना, होय मुलगा आहे. दाशीला इतका आनंद झाला, आता 3 पंचवार्षिक आपल्या पदाला धोका नाही. 15 वर्ष पाहणार नाही म्हणलं ना, 3 पंचवार्षिक धोकाच नाही. राजा मागे फिरला, दाशी आली, राणी सरकार आता 15 वर्ष तुमच्या कशाला कोण धक्का लावू शकत नाही तुमच्या. राजा मागे फिरलो, राजाने डायरेक्ट राज्याचं डिवायडेशन, जे रेडीमेड राज्य होतं राणीच्या ताब्यात दिलं. इकडे नवीन राज्यामध्ये ऑफिसेस उभे करता 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 नवीन ऑफिस, नवीन राज्य उभे करायचं ना. जसं मागे आपण तेलंगणा बाजूला काढला आंध्रातून, MP मधून आपण छत्तीसगड बाजूला काढलं, UPमधून उत्तरांचल उत्तराखंड काढलं, तसं राज्याचं डिवायडेशन केलं. रेडीमेड राज्य पाहिलं म्हणजे राणीला दिलं. राजा आता नवीन ऑफिसेस उभे करता करता 12, 13, 14 वर्ष उठून गेला. आता 15 वर्षाची मुलगी झाली. राजाने विचार केला, आपल्या मुलाचं तोंड आता नवरदेवाच्या वेशात बघायचं. शेजारच्या राजाला मुलगी होती, मागणी घातली, देणे घेणे ठरलं. राजाकडचं लग्न ते का सामान्य असेल का? आपली लग्न पहा तुम्ही सध्या कशी आहेत, इकडे काय परिस्थिती मला माहिती. आमच्या पुण्याकडे 5-5, 7-7 कोटी रुपये लग्नाला खर्च होते. 5-5, 7-7 कोटी कशाला खर्च करते ते लोक काय कळत नाही मला. यांना का वैकुंठाची प्राप्ती होणार आहे काय? माझं मत असं आहे, जास्त पैसे तुमच्याकडे असले तर पोरापोरीच्या बँकेत टाका, त्यांची भविष्याची तरतूद करा. लग्नाला खर्च करून काय? आणि डॉक्टर साहेब किती मोठं लग्न करा, लोक नावं ठेवतात, किती मोठं लग्न करा. एक लग्न इतकं मोठं होतं की काहीच उणीवण होती लग्नात. 7-8 खासदार, 20-25 आमदार, 200 कीर्तनकार, संगीत क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले सगळे होते. लग्नाला खर्च झाला होता 7 कोटी रुपये. मी लग्नाला होतो, लग्नाला आल्यावर 3 दिवसांनी फोन केला, भाऊ लग्नाला खर्च किती झाला? खूप मोठं लग्न झालं.
त्यामुळे महाराज 5.5 कोटी रुपयाचा हिशोब लागलाय, 1.5 कोटी रुपयाचा लागायचा राहिलाय, 1.5 कोटी रुपये अजून लागेल, म्हणजे 7 कोटी रुपये खर्च झाला. ते लग्न लावल्यानंतर मला पनवेलला 7 ते 9 कीर्तन होतं. पुण्यातून पनवेलला जायला 2 तास खूप झाले, 5 लाच कीर्तन जाईल म्हटलं मी, 7 ते 9 कीर्तन होतं. ते कीर्तन मला डोरले महाराज 7 ते 9 कीर्तन 9 ते 11 करायला लागलं. मला त्यांना म्हणलं तुम्ही जीवन घ्या, आपण कीर्तन नंतर करू. ते लोक कार्यकर्ते नेहमी होते, बिचार ऐकलं त्यांनी माझं. मला गाडी शोधायला 1/2 तास गेला, गाडी बाहेर काढायला 1.5 तास गेला, इतकं ट्रॉफिक. म्हणजे इतकं मोठं लग्न, पण एवढ्या लग्नातून सुद्धा एका दोतराला माणसानं नाव ठेवलंच. जेव्हा लग्न लागलं आम्ही गाड्यांकडे निघालो, एक दोतराला माणूस बोलता बोलता बोलला, ते म्हणजे भाऊने लग्न खूप मोठं केलं, पण वांग्याची भाजी जरा कच्चीच होती, कशासाठी एवढा मोठा खर्च करताय. पण राजाकडचं लग्न लग्न सामान्य असेल का? वेगवेगळ्या पत्रिका छापल्या, लॉंग फॉर्मच्या वेगळ्या, शॉर्ट फॉर्मच्या वेगळ्या, हिंदीत वेगळ्या, मराठीत वेगळ्या, त्यांच्या भाषेत वेगळ्या, फ्रेंड सर्कलसाठी वेगळ्या, पुढाऱ्यांसाठी वेगळ्या, साधू संतांसाठी वेगळ्या, वेगवेगळे मंडप दिलेत, वेगवेगळे आचार्य बोलवलेत, मालवणी पद्धतीचा वेगळा, गुजराती झाली वेगळी, साऊथ इंडियन झाली वेगळी, महाराष्ट्रीन पद्धतीने, भेलपूरवाले वेगळे, पाणीपुरीवाले वेगळे, नॉनव्हेजवाले वेगळे, व्हेजवाले वेगळे, ज्यांना कांदा लसून चालत नाही त्यांचा मंडप शेपरेट बाजूला, हे संदीपानी महाराज वगैरे ते सगळे तिकडं, एक कांदा लसून ज्यांना ऐकायचंच नाही ना आता हे. अजून 2-4 वर्ष आम्ही तुमच्यातच आहेत. ज्यांना शपक लागतं आवाजासाठी, मसाले बिसाले नको जास्त, हे या असली यांना शेपरेट एक मंडप. तुमच्या इकडचं भरलेलं वांगं वेगळं, खानदेशातले मांडे वेगळे, जुन्नर आंबेगावच्या मासोळ्या वेगळ्या, सातारा जिल्ह्यात माध्या वेगळ्या, जे पाहिजे ते आचार्य बोलवलेत सगळे, सगळे पक्ष बोलवले, राष्ट्रवादीत काँग्रेस बोलवलं, काँग्रेस बोलवलं, भाजप बोलवलं, सेना बोलवली, मनसे बोलवलं, मनसेनं त्या मनशालानं बोलवलं, रामदास भाऊ बोलवलं, आठवले ते मला सहज आठवले म्हणून सांगतो. रामदास भाऊ तसा खूप लकी माणूस, बिन निवडणूक लढता केंद्रात मंत्री होते. इथे इथं ग्रामपंचायतीत लोक शेती विकायला लागले, शेतं विकू विकू काय काय लढले तरी ग्रामपंचायत सदस्य होत नाही. हे केंद्रात मंत्री भाग्यवानच माणूस आहे ना, त्यांना बोलवलं. पण केजरीवाल साहेब त्यांना बोलवलं, ते झाडूवाले, पुन्हा ते UP-तली माय होती तिला बोलवलं, पश्चिम बंगालची काय ते ममताबाई, तिचं नाव ममता आहे पण तिला अजिबात ममत्व नाही, तिला बोलवलं. बिहारमधले UP-मधले 2-4 यादव होते, अखिलेश, नितीश, लालू. लालू तर म्हणायचा, जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू, ते नेमकं चाऱ्या गोट्यात सापडलं. बर सापडलं सापडलं, हिवाळ्यात अटक झाली, त्याला इतकी थंडी वाजली, एकच ब्लँकेट पांघरायला दिलं, रात्रभर झोपलं नाही, ते पांघरून बसलं. सकाळी त्याने कोर्टाला लेटर लिहिलं, जज साहेब बहुत थंडी बसतीये, कोर्टाने मस्त जजमेंट दिलं. जज साहेब म्हणजे कोर्टाने जजमेंट लिहिलं, जज साहेब म्हणजे कोर्टाने जजमेंट दिलं, बहुत हरा हरा चारा खाया, थोडा ठंडा ठंडा बी सहलो, ठंडा ठंडा कुलकुल उत्तर दिलं त्याला. सगळ्यांना निमंत्रण दिली गेली, सगळे साधू संत बोलावलेत, मोरारी बापू, आसाराम बापू, संत भयू महाराज, श्री श्री रविशंकर, जसोदांशु महाराज, जय गुरुदेव, अम्मा भगवान, निर्मल बाबा, निर्मला देवी, राधेमा, राम रहीम, रामपाल, सगळ्यांना बोलवलं. माझ्या वारकरी संप्रदायातून बाबा महाराज सातारकर बोलवलेत, ढोक महाराज बोलवलेत, डॉक्टर नामदेव शास्त्री बोलवलेत, निवृत्तीबाई इंदुरीकर बोलवलं. इंदुरीकर म्हणजे आमच्यातला शरद पवार. पवार साहेबांची एखादी सभा फेल ठरू शकते, इंदुरीकर मोठा माणूस आमच्यातला, तो त्याला वड्यात उभं करा, तालाची गरज नसतो त्याला, त्याची खेळ सगळ्यात मोठा माणूस. प्रारब्ध आहे महाराज त्या माणसाचाही. मला ज्युनियर येतो माणूस, मी 35 वर्ष कीर्तन करतोय, त्याला 22 वर्ष झाली. माझ्यासारखे हजारो कीर्तनकार क्रॉस करून गेलाय तो, आणि एक मात्र एक नक्की सांगेल, वारकरी संप्रदायात त्या माणसाचं योगदान इतकं मोठं आहे. डॉक्टर साहेब तरुणांना, काही तरुणांना कीर्तनच माहीत नाही, झोपून करतात का बसून करतात, कीर्तन कशाला म्हणतात, हे इंदुरीकर म्हणून माहीत झालं. विठ्ठल विठ्ठल सगळे हजर राहिले, सगळे साधू संत बोलवलेत, सगळे पक्ष बोलवलेत, है ना. ज्याला जो ब्रँड पाहिजे तो ब्रँड बोलवला, विस्कीवाल्याला विस्की, रमवाल्याला रम, मॅकडॉलवाल्याला मॅकडॉल, ओशीवाल्याला ओशी, ओळखावाल्याला ओळखा, ज्याला कोणती बी चालते त्याच्यासाठी 200 फुटावर 2 लिटरचं बॅरल भरून ठेवलं. काय काय नुसते असे करायचे, ए ए असं हसाय हसाय, ए बुवा हसाय, अख्ख्या गावात आपल्याला, अरे तू गेलेली की तू नदी लागतच कोण बेवड्याच्या.
बर ती काय मुंग्या कमी झाल्या का वरून ओतून घ्यायचे. काहींचे हात मोडले, काहींचे पाय मोडले, काहींचे कपडे फाटले. काही लोकांमधील मार झाले एवढे ब्रँड कसे काय माहीत. आम्हाला माहिती ठेवावी लाग ठेवावी लागते. आमचं कामच आहे तुम्हाला पुरवणे जे लागतं ते. काहींचे कपडे फाटले, काहींचे कपडे ओले झाले, काही गटरीत पडले, काहींच्या वरून उलट्या, काहींच्या खालून उलट्या, सगळ्या गावात घाण वास. दोन दिवसावर लग्न आलं, मुलीच्या लक्षात आलं, आज नव्हत्या पितळ उघडं पडेल. मग सत्य माझ्या बापाला कळलं ना की मी मुलगी आहे, बापही जिवंत राहणार नाही, आम्हाला तिघींना मारून टाकेल. मग झाकली मोठ 1.25 लाखाची. मी जर एकटी गायब झाले या दोघी वाचतील, बाप जिवंत राहील, राज्य सुरळीत चालेल. चांगल्या संस्कारातली मुलगी, शिकारीचे कपडे परिधान केलेत, घोड्याला टाच मारली. आत्महत्या करण्यासाठी शिकारीच्या निमित्ताने ती मुलगी अरण्यात निघून गेली. इतकं दैव तिचं चांगलं. ज्या रस्त्याने ती निघाली त्या रस्त्याने माझे संत ज्ञानेश्वर मावळी आणि संत नामदेव महाराज पायी तीर्थयात्रा करीत होते. त्यांच्या भजनाचा नाद त्याच्या कानावर पडला. नारायण नारायण कानावर पडला. हे रानूर काय झाले बरं का आपल्याला. थोडं निवांत घेऊ. आज लय दिवसातून आलो आहे मी. थोडं निवांत. 12 नाही वाजवणार. पुन्हा लोक म्हणतील माझ्या शेताला गेल्या ना उद्या म्हणतील लंगड होतं. बस सगळ्यांची 12 वाजून गेलं तसं नको आहे. त्यामुळे 12 नाही वाजवणार, 12 आत सोडतो. तिकडे कशाला बंधाचा नाद कानावर पडला. मुलीने विचार केला, साधू संत देसाई या जन्माची ती वाट लागली माझी, पुढच्या जन्माचं काही ते सार्थक होऊन पटकन पोरगी खाली उतरली. माऊलींच्या बाहेर नतमस्तक झाली. माऊलीने आशीर्वाद दिला, बेटा घरी जा, आनंदाने लग्नाला उभारा, इथून पुढचा प्रपंच सुखाने समाधानाने कर. जिहनी मी शमात्र देह पालटीला देव. ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. श्री तातो केला पुरुष उभा. एका क्षणात पापणीला लवत नाही तेवढ्या वेळात स्त्रीचा पुरुष केला. महाराज हे सगळं जागतिक झालं. तुमच्या संतांनी एखाद्या मानवाच्या जीवनात बंद मी मगाचे सांगितलं. वाल्या कोळ्या इतकं पाप कोणत्याच मानवाने नाही केलं. किती पाप केलं होतं. 7 रांजण मोहरीसारख्या दगड्याने भरले, एवढे ब्राह्मण मारले. एवढा पापी वाचणारा वाल्या कोळी. नारद महर्षींची भेट झाली, मस्तकावर हात ठेवला. परिणाम केले रामायण रामादी. हे 15-20 कुटुंबातले संत बसलेत ना, तिथला विषय चाललाय. चर्चा सुरू झाली. चंद्रभागेतिरी ऐकल्या गोष्टी. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. हे नामदेव महाराजांनी ऐकलं की एवढा पापी असणारा वाल्या कोळी. त्यांना 100 कोटी श्लोकात रामायण लिहिलं. शिवाय जसं त्याने लिहिलं तसंच देवाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करून वर्तोनी. एवढा पापी असणारा वाल्या कोळी. जर देवा त्याने देवान देवाने वागव. मी देवाच्या जवळ राहतो, देव मला नैवेद्य, देवाला मी नैवेद्य दाखवतो, देवाला आंघोळ घालतो. एवढ्या जवळचे संबंध असून देवाने मला अंधारात ठेवले. राग आला, रागाच्या भरात ती 15-20 कुटुंबातले संत त्यातून नामदेव महाराज उठलेत. डायरेक्ट देवळात गेले, सांगितलं देवा
तुझ्यासारखं डोकेबाज मी अजून पाहिलं नाही. वरून गोड बोलतो खाली पायदा तो नाही रे देवा, गप्पा माझ्याशी मारतोस, नैवेद्य माझा खातो. हे देवा तुला अंघोळ मी घालतो. भगवंता तुझ्या अंगावर कोणते कपडे शोभून दिसतात हे कॉम्बिनेशन फक्त मला कळतं. एवढे जवळचे संबंध असून मग तू मला अंधारात ठेवणार नामदेव झालं का, झालं काय एवढा पापी असणारा बाल्यकोळी. त्याने 100 कोटी श्लोकात रामायण लिहिलं. मी एवढा जवळचा संस्थ एकही अक्षर नाही लिहिता आलं मला. पण तेव्हा मी आता गप्प नाही बनला. मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंगलेश म्हणणं, शतकोटी तुझे करीना भंग, तेवढ्यात देवाने तोंड दाबलं म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. हे नामदेवा वेळागत करू नको. ज्यावेळेस वाल्यकोळीने रामायण लिहिलं त्यावेळेस आयुष्य मर्यादा खूप होती. त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी आताची अवधी थोडी असेल. खरोखर पाहतो मी डॉक्टर साहेब, पूर्वी मानव जातीला कमीत कमी 1,00,000 वर्षाचं आयुष्य, कमीत कमी. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होत. प्रत्येक युगात शून्याने कमी होत चालले आयुष्य. 1,00,000 वर्ष कृतयुगात, त्रेतायुगाला 1,00,000 गेला 10,000 वर्ष. परत द्वापारयुगाला 1,00,000 गेला 1,000 वर्ष. आता कलियुगाला अल्पायुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काही भजनाशी उरले ते पाहे गा. राम राम स्मरा आधी 100 वर्षाचं आयुष्य. 100 वर्षाच्या कालखंडामध्ये 100 कोटी अभंग कसं शक्य आहे? नामदेव महाराज देवा काय अवघड आहे मी सांगेल. मी आत्ता तुम्हाला सांगतो, मानव जन्मात आल्यानंतर कलियुगामध्ये संदीपनी मार बाबा, मानव जातीला 100 वर्ष उद्धारासाठी किंवा देवाच्या भेटीसाठी लागतच नाहीत, फक्त ठरवता आलं. ठरवत नाही काही होत आहे त्या माणसाला. विवेकानंद स्वामी होता येतं, ज्ञानेश्वर महाराज होता येतं, तुकाराम महाराज होतं, नरेंद्र मोदी होता येतं, बाळासाहेब ठाकरे होता येतं, शरद पवार होता येतं, अब्दुल कलाम होता येतं, काही होता येतं. देवशुद्ध शिवाजी महाराज होता येतं. देवशुद्ध देव पावयाशी गेलो, देवाच्या म्हणून देव सुद्धा होता येतं. पण आपण ठरवत नाही, ठरवता आलं पाहिजे. कोणी वाळू खातंय, कोणी सिमेंट खातंय, कोणी डांबर खातंय, कोणी स्टॅम्प पेपर खातंय, कोणी युरिया खातंय, कोणी चारा खातंय. काही काही गावात ग्रामपंचायतीने संडाशी सुद्धा खाल्ल्या. काय खायची वस्तू आहे काही? कशाने माणसाचा उद्धार होईल? ठरवता आला पाहिजे. मी सांगेल, वयाच्या फक्त 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांना घेऊन रयतेच्या संरक्षणासाठी माझा शोभा रणांगणात उतरणार राजा यशस्वी ठरला. नामदेव म्हणतात, देवा कशाला माझी 100 वर्ष? माझ्या ज्ञानाबाने वयाच्या फक्त 16व्या वर्षी संपूर्ण जगताला ज्ञानाचे धडे शिकून 22व्या वर्षी स्वतःच स्थान गाठलं. कशाला माझी 100 वर्ष? आणि देवा तुला माझा शोभा मिळते तर माझ्याच्याने तुझे 100 कोटी अभंग पूर्ण झाले नाही, मी माझी जीप कापणार, तुम्हा पुढे ठेवणार जीप कापणार. देव घाबरलं. देवाने विचार केला, महत्वाचा कार्यकर्ता जीप कापणार, नैवेद्य कोणता? गप्प. देव घाबरलं. देवाने सरस्वती मातेची मदत घेतली, नामदेव महाराजांना बंगल्याला मदत केली. पुरा लक्षात आलं की नामदेवाने एकट्याच्याने पूर्ण होणार नाही. दुपारी रात्री देवळात गर्दी नसली, देवाने अभंगल्याला मदत केली. पुन्हा विचार केला, आपण दोघांनी प्रयत्न केले, सक्सेस होत नाही. पण नामदेव महाराजांच्या कुटुंबात जेवढी लोकं होती सगळ्यांना बुद्धी दिली, सगळ्यांनी लेखण्या उचलल्या. त्यांच्या कुटुंबात 14 लोक होती. कोणते कोणते ऐकायचे तुम्हाला? राजा कोणा येतो की सासू सुना लाडाई
चौकी सुना पाहे ना कुणा बहू गौबाई परिसा भागवत जनाबाई सगळ्याने आपापल्या सह्या केल्या, सगळ्याने आपापल्या अभंगावर आपापल्या सह्या केल्या. प्रत्येकाने नारा म्हणे, विटा म्हणे, गोंदा म्हणे, माधा म्हणे, लाडाई म्हणे, यसाय म्हणे, लिंबाई म्हणे, साखरे म्हणे. खाली जनाबाईने दोन प्रकारचे अभंग, दाशी जनी म्हणे आणि नुसती जनी म्हणे. आजचा अभंग जनाबाईंचा आहे. देवाबद्दल आहे म्हणून जनी म्हणे, संतांबद्दल असला का दाशी जनी म्हणे. आत्ताशी अभंग कुणाचा? इथपर्यंत आपण आलो.